कराड तालुक्यातल्या वहागाव इथल्या शेतकरी कुटुंबातल्या सारिका पवार यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वतः उद्योग सुरू केला आहे युवा पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थपुरवठा केला जातो कराड तालुक्यातल्या वाहनगाव इथल्या सारिका पवार यांची स्वतःचा उद्योग करण्याची इच्छा होती पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग करायचं ठरवलं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या उपक्रमाअंतर्गत कराड इथल्या अर्बन बँकेच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयांचं कर्ज त्यांना उपलब्ध झालं त्यामुळे त्यांनी सुमारे चारशे प्रकारची विविध खाऊशी पानांचे विडे ग्राहकांना रुची पान शॉपच्या माध्यमातून उपलब्ध केली आहेत विशेष म्हणजे या शॉपचं व्यवस्थापन महिला पाहत आहेत हा व्यवसाय उभा करण्यासाठी माझ्या मिस्टरांनी व माझ्या घरच्याने फुल सपोर्ट केला आहे आणि याच्यासाठी याच्यासाठी अण्णासाहेब पाटील योजने हो महामंडळ महामंडळांतर्गत बँकेकडून आम्हाला पूर्ण म्हणजे अर्थसहाय्य मिळालं आहे आणि आ, ही आम्ही कोल्हापूरची रुची बॅकवेट यांची फ्रेंचेस घेतलेली आहे या पानामध्ये काच चुना सुपारी काहीही नाही आणि या पा या, या पानामध्ये चारशे व्हरायटी चारशेपेक्षा जास्त व्हरायटी आहेत आणि फ्लेवर याच्यामध्ये फ्लेवर पानं चॉकलेट पानं आणि मसाले पानं येतात विश, विशे विशेष म्हणजे ही पानं येतात थुंकीमुक्त आहेत आणि हे पान खाल्ल्यानंतर कुठेही थुंकणी भा म्हणजे गोष्ट येत नाही आयुर्वेदिक आणि थुंकीमुक्त पान असल्यामुळे स्वच्छ भारत सुंदर भारत उपक्रमामध्ये नागरिकांचाही हातभार लागत आहे आयुर्वेदिक पान चॉकलेट पान रत्नागिरी हापूस पान अशी विविध पानं ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत सगळ्यात महत्वाचं कोल्हापूरचे पानं आम्हाला कराडमध्ये एकदम मस्त मिळाल्यात आणि पानाची एकापेक्षा एक व्हरायटी आहे आणि रेट पण एकदम मस्त आहेत आणि क्वालिटी तर विषयच नाही एकदा पान खाल्लं की परत परत खाव असं वाटतंय आणि आम्ही सारखं परत परत येतोय आणि आम्हाला एवढी सगळी व्हरायटी मिळून आम्ही आनंददायी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतकरी कुटुंबातल्या महिला देखील आता उद्योजिका बनत आहेत श्रीनिवास डोंगरे दूरदर्शन बातम्यांसाठी सातारा